आता चेहऱ्याला कशी लावायची? स्वरांगी, स्वरांगी पाय पड बाई, जाऊ बाई थोरल्या. असू दे, बर का राज ताई, तुम्हाला काय लागलं सवरलं तर काही अनमन न ठेवता सांगा बर का. तुम्हाला भाऊजी, ओ काय भाऊजी, मेवणीला विसरला बिसरलात का काय? हळदीचं औतणच दिलं नाही तुम्ही आम्हाला. कल्याणीनं तरी बरं सांगितलं होतं म्हणून आधीच, ठाव तरी होत मला. कल्याणी, अग ये कल्याणी. काय भाऊजी, अहो आम्ही तिथं हॉटेलात समध्या लेडीज बायका कव्वाद अन्न कुळ्यावानी वाट बघत बसतोया. म्हटलं आत्ता सांगावं येईल, मग सांगावं येईल. कुठलं काय, आम्हाला काय हळदीला बोलवायचं नव्हतं होय तुम्हासनी. म्या म्हणलं समध्या बायकांना, आता जाते आणि म्याच बघून येते. आजच आहे ना व हळद? अहो असं कसं मिळवणे बाई, केला होता ना फोन, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना, आणि कारभाराशी पण सांगितलं होतं, विसरले वाटत. तुमच्याबरोबर कुणाला धाडायचं का जाताय तुम्ही? नाही नको, येतो आम. या पाहुणी कोण? या मुलाकडचे आहेत. अग बाई नमस्कार, म्या ना कल्याणीची बहीण. लग्नात होईलच ना ओळख, आता त्यांना घाई आहे. येताय ना तुम्ही? काय भाऊजी, अहो जरा पाहुणीची ओळख करून द्यायची नाही वय आमची. बर, तुम्ही जेवण बिवण केलं की नाही? चला चला, जेवायला हॉटेलमध्ये जेवण ठेवलेलं आहे, हा चला हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून. भाऊजी, जेवणाचं काय घेऊन बसलात? आणि ते हळद? कल्याणी, अग चल श्रावणी, आपण कल्याणीला भेटूया. अग कल्याणी, कुठं आहेस ग बाई माझी? वाढलीस की काय ग, लगीन घर दहा काम एकटी करून दमत बसलीस, मला बोलवायचं नाही बहिणीला. अग तू न ग पाया पडूस बाई, दोन जीवाची हायस आता तू. अग काय नावाप्रमाणे साजरी दिसायला लागली अस ग, आणि तुझ्या तपासण्या सोनोग्राफी सगळं व्यवस्थित ना? हा वेळच्या वेळी खात पीत जा ग बाई. सगळं ओके, सगळं ओके, सगळं नॉर्मल आहे. चला चला चला, मिळून तिकडे कोण नाही हॉटेलवर आपलं, चला चला चला, तिकडे कोणतरी पाहिजे ना आपलं. ओ भाऊजी थांबा की जरा. ओ भाऊजी, स्वराला तर जरा बघून येते की काय झालं. स्वरा तयार होती, तयार होती ना? वय वय होत असे. संजू ग कुठे आहे? तीच बसली आहे ना? हो हे तीच बसली आहे करवली म्हणून. संजू, अगं तुझी मावशी आली आहे की भेटायला बाहेर जरा. बरं मी बाई, चला चला, हॉटेलवर कोण नाही हो आपल्या पाहुण्याकडे बघायला, चला चला, घरातलं कोणतरी पाहिजे की नाही, चला चला. स्वराला चार बोट हळद तर लावून जाते. हळद कुठे जाते, हळद रुसती आहे. चला तुम्ही वाढ पुढवा ना, रिक्षा बोलवली, चला चला चला, चल ग श्रावणी. या हॉटेलमध्ये सगळी जेवणाची व्यवस्था केली एकदम चोख, बरं का श्रावणी बा. जिलबी खायची, गोड जेवण ठेवलेलं आहे दुपारच्या नाही, दुपारच्या नाही, मी बोलवतो ना तुम्हाला. या, चल ग श्रावणी. नीट जा. मैला भरल्या घरात रडणं काढलं ना तर थोबड फोडीन तुझं. एक तर तुझ्या लाडानं पोरगी अग्रेसर झाली, उंबरं ओलांडून गेली. माझे घोळ घालायचे तुम्ही, निस्तरायचे आम्ही, आणि राडायचं तुम्हीच. बस का बस, आता आवाज काढला ना नरड्यावर पाय ठेवीन तुझ्या. बोल जगन्नाथ. पंजाबराव, अहो आमची माणसं गेली होती तुमच्या पोरगीला आणायला. काय राव, तुमच्या पोरगीनं गुल्ल्याच दिला की? तिथं तो हिंदी फोरगा बी नाही आणि तुमची पोरगी बी नाही, दोघे बी गुल.
पंजाबराव आमच्या माणसानं लई चौकशा केल्या. थिएटरला पैसे चारून चारून त्याच्याकडनं बातमी काढली. तवा कळलं तुमची फुरगी परत आली. तवा तिच्या गळ्यात मंगळसूत्र होत, भांगमध्ये सिंदूर होता. पंजाबराव दोघांनी लगीन केलंय असं दिसतंय. अहो परत तिने टॅक्सी बुरवली आणि विमानतळावर गेलं म्हण. आता विमानतळावरनं जगाच्या कंच्या कोपऱ्यात गेलं ते आपल्याला मी ठाव नाही. आता त्यांना हुडकणं बी आपल्या आवाकाच्या बाहेर आहे. पंजाबराव पंजाबराव तुमची पोरगी लगीन करून तिच्या यारा संग फुर. काय झालं? हा हो कुणाचं फोन होता? काय म्हणलं ते सांगा की स्वरा. काय झालं स्वराला? स्वरा उडाली. आई डॅडी स्वरा दीदीने व्हिडिओ पाठवलाय. डॅडींनी ठरवलेल्या मुलाशी मला कधीच लग्न करायचं नव्हतं. तुमची पोरगी पळून गेली.